काम केलं पाहिजे. सॉरी बाबा मला हिंदी नाही, हिंदी चालू केली ना. मराठी मराठी हिंदी 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 नाही ट्रान्सलेशन मिळेल. अभी बेकारी तो है, इंडिया भी बेकारी बढ़ रहा है, इसके लिए अपना पांडिचेरी में प्लान नया हो गया. चालीस मारो अरे मुद्दा मी पण नवीन. किती लोक आहेत नवीन? सगळेच आहेत. मी नवीन वाडे ते मराठी. मी मुळव्यात आणि मुतखाड म्हणून पेशंट म्हणून आलो इथे. पेशंट म्हणून आलो इथं आणि कॅरी बॅग म्हणून कॅरी बॅग मध्ये थोडा घेऊन जात होतो सिटी बसने. आता सिटी बस मला सांगा प्रत्येक गल्ली मुळात जाईल का हो? नाही. मग टू व्हीलर डिएक्शन मधून घेतली बघा सक्सेस. स्टार एजंट रुबी डायमंड स्टेप बाय स्टेप. नंतर टू व्हीलर घेतली, नंतर लॅपटॉप तुम्हाला सांगायचं पी रोपट तुम्ही लिहिलेला आहे शिकलेला आहे वाचतोय. मला हे काय जमत नव्हतं. कॉपी डीव्हीडी पी रोपट बघायलाच नव्हता, फक्त दाखवता येत होतं. नंतर पी रोपट बघण्यासाठी मोबाईलवर काय कळत नव्हतं. लॅपटॉप घेतला, माहिती करून घेतली. पहिल्या दिवशी सांगतो तुम्हाला लॅपटॉप घेतला चालू केला बंद करायचं. डाऊनलाईन फोन केला बघा लोक किती जाते. ते म्हणले काय जसं चालू केलं तसंच बंद. विंडो नव्हतं कापले होणार मला काय माहित होत. आणि 2012 ला ऑफर लावली होती मलेशिया कंपनी ट्रीप लावली होती. महिन्याला 10,000 पीव्ही करायचं. तुम्हाला सांगतो आरजीजेल स्टिरून आणि चहा फुकतो. कंपनीला किती अडचणी येतात मला सुद्धा लय अडचणी. मी सांगतो तुम्हाला गाडी ग्रीप म्हणजे फर्स्ट चेक फट टाकला सेकंड टाका. शांत शांत राखा माझी फर्स्ट गेट टाकला सेकंड गेट टाकला थोडं खालेश वाटते. काय केलं काय मला माहिती नाही. सांगतो तुम्हाला स्पूर्ण आरटीजीएल आणि चहावरती काम चालू होतं. आणि त्यावेळी माझा 2.5 लाख पीर पण होता. तुम्हाला सांगतो एवढा प्रॉब्लेम आले पण आम्ही थांबलो नाही. आरटीजीएलचं स्पीलिंग वाचता येत नव्हतं. रिअल कंडिशन सांगतो तुम्हाला. आरटीजीएल विकत 10,000 पीव्ही महिन्याला म्हणजे 30,000 असेल. सरांनी सांगितलंय तुमची ड्रीम जर असेल ना तर तुम्हाला ते मिळणार. प्रॉब्लेम साईडला राहणार. ड्रीम असेल ना प्रॉब्लेम साईडला सेल ऑटोमॅटिक होणार. तर एवढं सांगतो तुम्हाला सक्सेस होत गेलं घेत गेलं घेत गेलो. कामाची गती वाढत घेतली. नंतर 2012 ला मलेशिया पहिली ट्रिप मारली. आल्यानंतर तुम्हाला सांगतो 8 दिवसात सूत्र एसीची हवा. सरानं म्हणलं आता काय जमत नाही. म्हणलं गाडी बघायला लागेल आता. सर म्हणले हप्ता झाले म्हणले प्लॅनिंग करून गेले. 2012 मध्ये एंडिंगला स्विफ्ट वेडाई घेतली 8 लाख 20,000. पर्सनल गाडी सांगायची. बाकी काय तेवढ्या नंबर प्लेट नंबर प्लेट घरच्यांना पण विश्वास नव्हता.
मिसेस पण आमच्या गावाला होत्या सांगायचं म्हणजे मिसेस मात्र उभ्या येत्या म्हणजे घरातल्या लोकांचा विश्वास नव्हता की एक क्षण मध्ये सगळं काम मिळेल. आज तुम्हाला सांगतो ते काम करत करत आता इनोवा क्रिस्टा आहे बाहेर आहे फक्त 500 रुपयाचे इनोवा क्रिस्टा बाहेर 500 रुपये का इनोवा आहे बाहेर 500 रुपये का इनोवा पहिला 500 रुपये लागतात ना आयटी ओपन करण्याचे. या वर्षी आपल्याला 2020 टार्गेट आहे 3 लाख कमवायचे आणि जॉब सोडायचं. जे गुरुने केलं ते शिष्य करायचं. एवढं गुरु थांबवतो कारण पुढच्या वेळेस येतो.